हे बा मासे पकडायला तू चला जोर. यांना जाळ्यात भेटलाय पानसोळा दिवाड साप आणि छोटे छोटे दोन मासे पण भेटलेत. जाळीत अडकलाय पानसोळा त्याला ते. सो मित्रांनो, मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघत आहात धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर. पुन्हा एकदा आपण नवीन स्पॉटवर आलो, बघूया आपल्याला काय भेटते. आणि आपण बेडूक पण आज यूज करणार आहे, मरळ भेटते का शिवडा भेटतो. सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू मित्रांनो. परत एकदा चाललो आहे मासे पकडायला, पण हा छोटासा एक मित्र आपल्याला यो जोडीला आला आहे रस्त्यावरनं. आणि सुंदर असा भाजीपाला काकाने लावलाय, जबरदस्त असा नदीजवळ भाजीपाला, एक नंबर व्ह्यू. आणि रोन पण सर्वे करतोय भाजी कशी येते. हा भाजी मासे नाही लागले तर भाजीच नाही लागेल शाकरी आम्हाला. आणि हा छोटासा मित्र ये ये भेट. याचं नाव काय काका? याचं नाव काय ठेवलंय का नाही काय? नाव नाही काय. बघूया आपल्याला काय भेटते. आज आलो आपण फायनली स्पॉटवर. कॅमेरा केलाय सेट आपण, आपण जाऊया आपल्या स्पॉटवर. सो आपण फ्रॉक पण यूज करणार आहे आज, बघूया आपल्याला काय भेटते. आहेत मासे आहेत बघ, धार मारली. इथं सेट करून टाकू का? थांब आवाज नाही, इथं सेट करू नको. थांबता ना, रॉड जोडूया. आणि रील आणले आपण येलो स्नॅपर, याचा ट्रॅक साऊंड जबरदस्त आहे. छोटा फ्रॉक पण एक हा फ्रॉक पण हा पण मोठा आहे रे पोपट. तिकडं आलं रस्ता आहे का रे? चल बघू तिकडे बघू तर इथून राहते, इथून रस्ता. चल इथून बाप आहे रस्ता इथं नाही का? माशांच्या नादात झुडपा झाडीतनं निघायला लागते. काय हो नादे बापर, उडी मारला फॅमिर खाली जातो. वा वा हे काय स्पॉट. या बघ स्पॉट भारी आहे, इथंच मरली असेल खरं. 100% घे मुली तिकडून करायला पाहिजे ना. वो मरल मच्छी है क्या? मरल मच्छी बड़ा है क्या? हाँ क्या पकड़ ले बाबू? पकड़ बाजू लो
बघू रे कुठे बाजूला ना रोवून तू, उचल ना त्याला, उचल ना. हे बघ असं जाळीला पानसोळा अडकलाय. ते दोन तिकडे मागे तिथं पण साप आहे का? नाही साप नाही, मासे आहेत तिथं. जाळीला पानसोळा अडकलाय, त्यामुळे असे जाळी टाकत जाऊ नका, जीव फुकट जातात. काढ मासे काढते दाखव, ते काढ रे तुमचा बहुत नको रे. काय सीन झाला बघितला? पक्षी आलता त्याला मारायला, बघितलं का तू? अरे ह्यो होता तो किंगफिशर आलतो त्याला मारायला. पॉवरफुल अटॅक फ्रेंड्स. आवाज नको, आवाज नको. सो डबल अटॅक चालतं मित्रांनो. आवाज नको मागो, मागो आवाज नको. अरे सप्पत पडून सटकली ना, सटकली ना. शिट, कच्चा अटॅक, कच्चा. असं का होते? मरळ मासे का सटकत आहेत मित्रांनो? सो आपण एक आयडिया करूया. आपण या फ्रॉगला ना थोडा हुक आहे ना, वर करूया. कॅमेरा काढ, कॅमेरा काढ, कॅमेरा काढ ना, कॅमेरा काढ, कॅमेरा काढ, कॅमेरा काढ ना. काढलाय ना, चालू आहे, चालू आहे. ताईला कशी काय पकडू? थांब 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 थांब, मी आहे ना इथं, थांब. मी ढकलायला आहे ना, मी ढकलू का? थांब, तू नको ढकलू. हे पकड, रॉड पकड, चालू ठेव. फायनली भेटलेली पकड, चालू आहे ना कॅमेरा. फायनली भेटले. साईज छोटी आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. पण ह्याच्यात टाकूया. फायनली मित्रांनो, स्नेकड आपण पकडलेली मरळ माझा.
या बेडकावरती आणि या रील रॉडवरती. सो बघूया परत ट्राय करू. काळोख पण झाला आहे, एवढ्या लांब जंगलात येऊन सफल झालो आहे आपण. पहिल्यांदाच आपण स्नेकेड पकडले बेडकावर, कारण आपल्याकडं मरळीची संख्या फार कमी आहे. सो बघूया. सो मित्रांनो, खूप काळोख झालेला आहे, आपण निघूया आता. सो मित्रांनो, सेटअप आपण गुंडावून ठेवलं आहे. फर्स्ट टाईमच आपण बेडकावरती मरळ पकडले. आपण मरळ आणि शिवडेत पकडा घालतो, पण स्पूनवर काय लागलं त्यामुळे आपण बेडूक लावलं आणि खूप मजा आली. जास्त मोठी लागलेली नाही, आपल्या इथे छोट्याच मरळी आहेत मित्रांनो. मोठ्या मरळीची साईज अजून काय भेटली नाही, पण मजा आली. आणि काळोख झाल्यामुळे आपण चाललेलो आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते. कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा. मरळ आहे मित्रांनो, तरी अर्धा पाऊण किलोची आहे साईज. आणि हा आपला फोल्डिंग रॉड आणलेला, टाईमपास लागते का नाही याची गॅरंटी नव्हती, पण लागली. थँक्यू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.